नमस्कार मंडई वन्यजीव क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व अरण्य ऋषी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री मारुती चितंबली सर आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेले आहेत सरांना अमेरिकेच्या फाय फाउंडेशनकडून त्यांच्या लेखनशैलीबद्दल पुरस्कार मिळालेला आहे मराठी भाषेला एक लाखापेक्षा जास्त शब्दधन त्यांनी आत्तापर्यंत दिलं आहे त्याबद्दल त्यांना विंदा पुरस्कार मिळालेला आहे आणि सरांनी आत्तापर्यंत अठरा पुस्तकं लिहिले त्या अठरा पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना त्यांना मराठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो आजच्या या मुलाखतीचे दोन टप्पे आहेत आजच्या भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांच्याबरोबर जंगल जंगलामध्ये सफरीला जाणार आहोत आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या वनस्पतींच्या वेगळ्या गमतीचमती विस्मयकारक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर मी ॲडव्होकेट श्रीरंग वैद्य नमस्कार मी प्रिया कराडकर आपल्या सर्वांचं राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज मुलाखतीला सुरुवात करतो सर uh, पहिला प्रथम मला विचारायला आवडेल की uh, तुम्ही आपल्या आत्मवृत्तामध्ये असं लिहिलेलं आहे तुमच्या लहानपणी तुम्हाला एक uh, तुम्हा गुप्तधनाचा हांडा uh, होता आणि तुमच्या पा अंगावरनं सर्प गेला होता तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि तुमच्या संघर्षाबद्दल जीवनाच्या संघर्षाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी आता गुप्तधनाबद्दल विचारलं माझी आई पायाळू होते आणि अमावश्याला आणि पौर्णिमेला एक आवाज येतो तुमच्या त्या जे धन जिथं आहे तिथून तो आवाज येतो मी येऊ का मी येऊ का मी येऊ का पण आईला माहीत होतं तिनं एक दिवशी मोठं धैर्य बनवून तुला काय हवं आहेस तुझा मुलगा हवा आहे आणि ती शांत राहिली आणि मग तिनं तिचा विचार केलाच नाही आणि जो नाग असतो तो गुप्तधनाच्या भोवती असा वेटाळून बसलेला असतो तो त्या धनाचं संरक्षण करत असतो ती गप्प बसली आणि ते त्याच्यावर पडदा पडला असं झालं मग तो नागच आला तुम्हाला भेटायला आला तो, तो असं वरून आड्यावरून तो माझ्या अंगावर पडला पडल्यावर आई जागी झाली हे धप करून काय पडलं वडलांना तिनं जागं केलं ते वडील तिच्या तोंडाला हात लावला तू रडू नको ओरडू नको तो नाग आपाप आप निघून जाईल मग ती सर्व बघत होती सर्व तर ते धन होतं तिला माहीत होतं ते आणि बळी माझाच मागत होता तर त्यांना प्रश्न असा पडला की बा होय म्हणाले तर आपला मुलगा जातो नाही म्हणाला तर तो पुन्हा येणार ती गप्पच बसल्या त्या तो पुन्हा आला आणि माझ्या अंगावर पडला तो ते शेवटचं त्यांचं इंडिकेशन होतं तर काय ते ठरवा का तुम्ही आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला हुंडा नको आहे धन नको आहे आमचा मुलगा पाहिजे सर तुमच्या आयुष्याच्या संघर्षाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आयुष्यामुळे तुम्हाला कसा संघर्ष करायला लागला मी माझ्या वडिलांपेक्षा मी माझ्या आईच्या सहवासात वाढलो आहे तिला घरकामात मदत करणे ती आजारी असलं तर तिला औषध आणून देणे वगैरे हो असं तिच्याच सहवासात होतो मी आणि ते असताना अनेक गोष्टी त्या शहाणपणाच्या सांगत असे ती गोष्टी वेल्लाळ होती तर रात्री काय व्हायचं आम्ही जेवण वगैरे झालं की आम्ही अंथरुणावर पडून राहायचे तर ते अशा वेळेला ती, ती गोष्टीला सुरुवात करत असे ऐका म्हणायचे आणि एवढ्या गोष्टी ती कुठून शिकली मला माहीत नाही वेगळ्या वेगळ्या विषयावर तिला माहिती होत्या तर एक दिवशी ती सांगायला लागली अरे निळंग निलंगा नावाचं गाव आहे तिथं खरूस नावाचं जंगल होतं तर अशा गोष्टी ती तिच्या संघात पुष्कळ होत्या वाघाबद्दल सांगायची कोल्ल्याबद्दल सांगायची तो ती म्हणायची वाघ आहे ना तो भालू असतो भालू म्हणजे खोकड असतं ते कोल्हाय असतो आणि खोकड असतं तर त्या तिकडच्या बाजूला खोकडला भालू म्हणतात तर वाघ आला की त्याच्यासमोर भालू ओरडत फिरतो भालू ओरडत फिरलं की सर्व शेतकऱ्यांना जाग येते की बाबा वाघाचा आगमन होणार आहे आपल्या भागामध्ये सर्व लोक आगोटी वगैरे पेटून जा जागत बसतात कारण तो वाघ आला तर त्यांची गुरं मारतो एक सावध असतात आणि त्यामुळं ते होत तर अशाही गोष्टी सांगायची लांडग्याबद्दल तिला पुष्कळ असते ती म्हणाली हा जो लांडगा आहे तो समोर स्त्री पाहिला की पायाने पाय उक हे पायाने मा माती उकरतो मागच्या पायाने पाय आणि तिच्या जवळजवळ जायला बघतो तो बाईला भीत नाही पुरुषाला भीतो आणि तसंच वाहनराबद्दलनी सांगायची वानर स्त्रीला पाहिलं ती दात विचकून तिला चिडवायचा आणि जवळजवळ जायचा दात पुन्हा पुन्हा एक पण पुरुषाला पुरुषापुढं हे चाळे तो करत नव्हता हो तर मला म्हटलं की बी मला वाटलं की बा हे चाळे तो पुढंच करतो का हो म्हणाली हा चाळे तो पुरुष पुरुषापुढं नाही करत तर असे काण्याचा तिच्या प्रचंड हे होता ते लांडगा जो आहे ना तो नराला लांडगा म्हणतात मादीला लाशी म्हणतात आता त्या काळामध्ये आम्ही लहान होतो ते नर मादी याच्यातला फारसा पण पण ज्यावेळेला मी शास्त्रज्ञ झालो त्यावेळेला मला तिचं आश्चर्य वाटलं की मादीला तिच्याकडे शब्द आहे असं अनेक गोष्टी सांगायची कित्येकदा त्या आम ती आमच्या आई त्या चाकूर नावाच्या खेड्यात राहत असे तिथं बैलाचा कोठा होता आणि दोन जोड्या ह हन्नम बैलाच्या होत्या आता हन्नम बैलाचं एक वैशिष्ट्य सांगतो त्यांना जी शिंगा था था। आशी, आशी दो दोन शिंगा असतात अशी ती अनकुचीदार हो असतात आणि ते बैल इतके तगडे असतात की वाघायलासुद्धा ऐकत नाहीत तर अशा अशी असे द बैलाची दोन जोडी तिथं होती आणि आई आणि तिचा भाऊ मामा ते त्या कोट्याच्या अर्ध्या भागामध्ये आमच्या आजोबाने तिच्यासाठी रूम तयार करून दिलं होतं बस बसाला ओटाला आणि ती तिथं राहायची आणि वाघ आला की तो वास येतो ना त्याचा हे बैल अगदी हे व्हायचे अगदी फासफूस फूस त्यांचा श्वासोश्वास जोराने चालायचा आणि त्याची दावण ते, ते तोडायचे तोडून तिथलं जण झोपडीचं बार बाजूला करून त्या वाघावर हल्ला करायला जायचे वाघ पळून जायचा त्यांच्या भीतीमुळं इतके ते ब्रेव होते या बहीण आणि त्यामुळं आईला संरक्षण मिळत असे त्यामुळे ती वाघाला घाबरतच नसे तिनं वाघ पाहिला आसवलं पाहिली कोल्हा लांडगा या हे या सर्व जनावराचा परिचय झाला एवढ्या लहानपणी तिनं हे सर्व पाहिलं आणि ते आम्हाला ऐकन मी त्याला लहान होतो हे सर्व ऐकलं पण ज्यावेळेला मी शास्त्रज्ञ झालो त्यावेळेला मला तिचं कौतुक वाटलं की तिला किती शब्द माहीत आहेत ती वाघाच्या डोळ्याला त्या त्या मोगलाईच्या भागात असल्यामुळं वाघाच्या डोळ्याला ती रुपाय म्हणायची जी नाना आहेत त्याला टका म्हणायची तर इथं मला एक गोष्ट आठवली टकाचोर नावाचा पक्षी आहे तर टकाचोरचा पक्षाचा पुण्याची लोकांनी काय केलं ताक चोर केलं कारण त्याचं उच्चार दोन्ही होतात टका असाही होतो ताक असाही होतो तर पुणेरी लोकांनी ते ताक चोर केलं ते मी म्हटलं ताक कसा चोरेल तो टका म्हणजे नाणं आहे ते नाणं चमकतं ना चांदीचं चा, तर तो आपलं नाणं उचलतो आणि घरटत ठेवतो हो म्हणून टकाचोर खुर्द म्हणजे लहान बुद्रुक म्हणजे मोठा ओ, ओ, असा असाही फरक सांगितली हु, विलक्षण ती शब्दाचं तिला फार मोठं ज्ञान होतं ते आणि ते आम्हाला लहानपणापासून मिळत असल्यामुळं पुढे जो मी शास्त्रज्ञ झालो तर त्याचं मूळ कारण माझी आई आहे पायाळू तर त्या होत्याच आणि शिवाय त्यांना एवढं सगळं ज्ञान देखील होतं ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं कुठली आहे एवढी विद्या देत नाही म्हणजे आणि पायळ वसल्यामुळे त्यांना ते आणि नाही ते खूपच सर जेव्हा तुम्ही वन विभागात काम करत होता त्यावेळी तुम्ही जंगलात तर गेला असालच पण त्यापूर्वी कधी जंगलात गेला होतात का त्यापूर्वी माझे वडील जे आहे ना आपल्या सोलापुरापासून आ, बोर बोरागाव आहे आपल्याकडे हो। त्या ते ते तुमच्या निजामच्या हद्दीत आहे तर तिथं शिंदीचं बन होतं तर माझे वडील माझ्या मोठ्या भावाला वगैरे घेऊन मी असाच त्याच्यामध्ये असं दोघा तिघाला घेऊन ते रविवारी वगैरे सुट्टी असली की ते शिंदीच्या बनात जायचे आणि तिथं निरा वगैरे निवायची शिंदी तयार व्हायची ते आम्हाला प्यायला द्यायचं पण मी निरा किंवा शिंदी पित नसे आणि त्यांचं ते सर्व चाललेलं असताना मी ओढ्याच्या काटाने असं फिरत जायचं तर ते बाह्या पक्ष्याचे घरटी दिसायचे मला बाह्या पक्ष्यांचे ते शिंदीच्या झाडाला मोठ्या संख्येने असे दहा दहा बारा बारा मला त्या घरट्याकडं पाहून कौतुक वाटायचं हे घरटं कोण केला असेल कुठला पक्षी असेल कारण तोपर्यंत त्यांनी ती घरटी सोडलेली होती आणि ती परत आपल्या गावी निघून गेलेली असते आणि वडील म्हणायचे वडील सकाळी पाटे पाटे ते शिंदीला निरा म्हणतात ती सौ सौम्य स्वरूपाची असते आणि जसं ऊन पडतं त्याची शिंदी होते आणि त्याच्यामुळे नशा येते तर नीरा ते ती निरा वगैरे घ्यायचे आमचा भाऊ वगैरे बसलेला आहेत त्यांना ते द्या पियत पण मी म्हणाल मी मला नको मी नाही पित म्हणाला मला ते कसंच लागायचं त्यामुळे ते आमचे बंधू आणि वडील मला रागावायचे अरे म्हणलं ह्या पितच नाही याला पुढच्या वर वेळापासून घ्यायचंच नाही म्हणलं बरोबर पित नाही खात नाही कसं फिरत असतो जंगलात त्यावेळेपासून माझा हे छंद आहे म्हणजे ऑफिशियल ऑफिशियल तुम्ही जेव्हा वन अधिकारी झालात तेव्हा तुम्ही जंगल फिरलात फिर परंतु त्यापूर्वी तुम्ही शिंदेच्या वनात फिरला जिकडे तुम्ही काय घेतलंच नाही म्हणजे ते जंगलाचं पहिलं दर्शन होतं पण ते दर्शन या पद्धतीचं होतं okay. आणि रात्री मी त्यांचं जे भाकरी आहे ना ती सांभाळायचा कारण मी शुद्धीवर असायचा ते बाकीचे बंधू ते झोपलेले असायचे तर ते कुत्रं यायचं ना ते उश्याला तोंड घालायचं आणि तिथं भाकर आहे त्याला माहिती असे पण मी काय करायचा ते पाठीमा पाठी ठेवून त्याच्यावर झोपायचा पाठीवर त्यामुळे ते कुत्र्याला काही मिळत नसे आणि त्यांच्या अन्नाची मी हे केलेली आहे सांभाळून ठेवलेलं आहे अन्न ते त्यांना खायला मिळेल म्हणून पण ते वडील रागावत असत माझे बंधूही रागत असतात हा निरापित नाही शिंदी नाही पीत पुढच्या वेळापासून याला आणायचं नाही म्हणलं त्यांनी माझ्यावर बहिष्कार गाठला तुम्ही सर अशा प्रकारे नंतर तुम्ही वनाधिकारी झालात नंतर मग मला विचारायला आवडेल की एक वनाधिकारीपासून एक सिद्धहस्त लेखक या तुमचा प्रवास म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये जंगलाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा त्याच्यामध्ये बदल असतो तो म्हणजे असं कधी झालं का की म्हणजे एक नॉर्मल वनाधिकारी आणि तुम्ही लेखक या एखाद एकाच जंगलातल्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघता आहात तुमची दृष्टी कशी बदलत गेली मग मी ज्याला ट्रेनिंगला गेलो माझं ट्रेनिंग कोइमतूर मद्रास स्टेटमध्ये कोइमतूरला फॉरेस्ट कॉलेज आहे माझी निवड झाल्यावर ट्रेनिंगला दोन वर्ष मी तिथं होतो तर जंगलशास्त्र तिथं शिकवलं आम्हाला दोन वर्ष ज ज सर्व भारतातली सोळा प्रकारची जंगलं दाखवली त्यांचं वैशिष्ट्य दाखवलं वन्यप्राण्यांच्या सँक्च्युरीज पाहिल्या राष्ट्रीय उद्यान कसं चालतं जेवढी काही शास्त्रीय माहिती आहे ती मला अवगत झाली आणि माझं पहिलं पोस्टिंग महाबळेश्वरला झालं आणि मी ते तिथं तीन महिने होतो आणि तिथं पोस्टिंग होण्याचं कारण काय माझे एक कलिग होते अशोक भट म्हणून पंधरा वर्षे त्यांची नोकरी झालेली <laughs> होती आणि ते वैतागून गेलेले होते आणि त्यांनी राजीनामा दिला आणि तो घ्यायला कोणी नसल्यामुळं त्यांनी आपल्या स्टाफमधल्या सिनियर मोस्ट अशा फॉरेस्टरला आपला चार्ज दिला आणि ते निघून गेले तो चार्ज असा मी घ्यावा असं आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यावेळेला मी प्रोबेशनल पिरियडला डेबेवाडीला होतो ते संपेपर्यंत मला येता आलं नाही आणि ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी चार्ज देऊन गेला तो योगा योगा बघा <coughs> मी ट्रेनिंग घेतलं मोठ्या आनंदात मला महाबळेश्वर ठिकाण मिळालं मोठ्या आनंदात मी आलोय पण त्या ठिकाणी एक अधिकारी कंटाळून डिपार्टमेंटला कंटाळून राजीनामा देत होता हे आपला विरोधाभास आपण लक्षात घ्या हो, हो, हो। म्हणजे एक कंटाळून निघून जा गेले होते आणि एक नव्या दबाने तिकडे आले होते आल <laughs> तर मग सर ते वनधिकारी तुम्ही झाले तुमचं पोस्टिंग झालं आणि नंतर मग हळूहळू तुमच्यामध्ये सिद्धहस्त लेखक होत गेला तर मग तो कसा फरक पडला मग तिथं मला जास्त दिवस राहायला लागलं नाही ते महाबळेश्वर असं होतं की तिथं मंत्री लोक यायचे चीफ मिनिस्टर यायचे आणि त्यांचा सर्व कारभार वगैरे माझे सिनियर ऑफिसर म्हणाले तुम्ही नवीन आहात तुम्हाला अनुभव नाही आहे तर तुमची बदली मी वडगावला करतो तिथं तुमचं सुर शुर्व... अगदी सुरुवातीला जर असे अनुभव तुम्हाला आला तर तुम्ही बी राजीनामा देऊन जाल <laughs> असं आम्हाला हे <ये> वाटतं तुमच्यासारखा <laughs> चांगला अधिकारी असा राहावा येतं तर त्या पद्धतीनं मी ते तीन महिन्यांनी वडगावला गेलो आणि वडगावला जात असताना तिथं कॉर्टर वगैरे सर्व होतं आमचं तिथं मी स्थायिक झालो आणि तळेगावला गोनी दांडेकर असतात दोन्ही गांडेलकरांचा त्यांना एकदा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना भेटलो होत होतो ते ज्ञानेश्वरीवर व्याख्यान द्यायला आले होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला तुमचं तुमच्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि मला आवडलेल्या आहेत ते तेवढंच त्यांनी लक्षात ठेवलं ते निघून गेले आणि योगायोगानं माझी बदली वडगावला झाली तर त्या ओळखीनं मी वडगावला त्या त तळेगावला गेलो तळेगावला जा जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना ते सर्व आठवण केलं तुमची एकदा भेट झालेली हो छान आहे छान म्हणते तर आपण एकदा यावं म्हटलं आमच्या वडगावच्या वस्तीवर आणि तिथलं एकूण पहा आणि ते आले त्याप्रमाणे आले तर त्यांना आम्ही वनकुटीत थांबवलं ते एकदाच जेवायचे तर रात्री एकदाच जेवायचे तर ते सकाळी कॉपी वगैरे हो झालं की ते लेखनाला चालू करत असत मला कौतुक हे होतं की एखादा लेखक लेखन कसं करतो याचं कौतुक होतं आणि जिज्ञासही होते त्याबद्दल तर सकाळपासून त्यांचं लेखन चाले दिवाळ्या अंकासाठी ते करत असत आणि ते झालं की सायंकाळी त्यांना वेळ मिळेल तर सायंकाळी तुम्ही या गप्पा मारायला किंवा आपण आपण असं थोडं जंगलात जाऊन फिरून येऊ हो। तर आम्ही थोडं फिरून यायचं मग येऊन मग त्यांच्याशी तिथं गप्पा मारायचं तर एकदा म्हणाले तुकारामाचा एक अभंग मला आठवला म्हणाला बेळूनी धन उत्तम आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा उदासह विचारे करी मी विचार केला आप्पाने मला हे काय सुनावलं नेमका हाच हे कसं ना कारण त्या मावळ भा भागामध्ये त्या मा, मावळ मावळ भागामध्ये अतिशय समृद्ध जंगल आहेत ते जंगलात फिरलेले होते ते पवनाकडचा दोंडी ती कादंबरी मी वाचलेली होती नंतर माचीवरला बोधा तेही वाचलेलं होतं आणि एवढं हे असताना त्यांनी अनेक वनाधिकारी पाहिले असणार मग त्यांनी मला हेच काय हे करावं या धनाबद्दल असं काय करावं आणि म्हणलं तर की हे हा त्यांनी मला गुरुमंत्र दिलेला आहे धन उत्तम व्यवहार मिळावा आणि त्याचा वेच आहे विचारे वेच करे थोडक्यात त्यांनी भ्रष्टाचार करू नका हे मला सांगितलं आणि मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचार केला नाही म्हणजे नव्या दमाने तिथे सुरुवात करताना तुम्हाला त्यांचा सहवास लाभला त्यांचा सहवास लाभला आणि जंगला आम्हाला फॉरेस्ट कॉलेजमध्ये काय शिकवलं व्यावसायिक दृष्टीनं पाहायचं जंगलाकडं अच्छा आता हे झाड आहे हे झाडाची किती किंमत होती हे बांबूचं बेट आहे या बेटातून शंभर बांबू काढलं की त्याला शंभर रुपये मिळतात असेच विचार ते नदी वाहते त्याला धरण बांधलं तर का होईल म्हणजे सगळे सर्व व्यवहारी ज्या जेणेकरून काही पैसा मिळेल असा तो विचार होता तर ते आम्ही जंगलात फिरत असताना जंगलातल्या वृक्षाचं खरं सौंदर्य त्यांनी दाखवलं हे वृक्ष कसे वाढतात हिरवे कसे आहेत त्याला फुलं येतात त्यावर फुलपाखरं बसतात मधमाशाची गुणगुण आहे पाखरांचे गाणे आहेत हे तुम्ही ऐका म्हटलं तुम्ही आणि जी सौंदर्यदृष्टी लागते लेखकाला ती त्यांच्याकडून मिळाली म्हणजे जंगल कसं पाहायचं आहे फिरता फिरता एवढे रुपये मिळतील तेवढं धन मिळेल हा विचार करू नका आता तो तुमचा व्यवसाय आहे पण त्याच वेळेला एखादी कला तुमच्या हाताशी पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्याबरोबर मी खूप फिरलो आहे म्हणजे जवळजवळ वर्ष दोन वर्ष फिरत राहिलो आणि जे जंगल आमच्या शिक्षकांनी कोविमतूरला दाखवलं तेच जंगल त्यांनी मला वडगाव मावळला दाखवलं त्या दाखवण्यामध्ये दोनामध्ये जमीन आसमानाचा फरक होता एक व्यावसायिक दृष्टीनं त्या पाहायला शिकवलं एकाने सौंदर्यदृष्टी दिली ती आणि ती जी सौंदर्यदृष्टी मिळाली त्यामुळं मी लेखक झालो अच्छा अच्छा म्हणजे हा प्रवास फारच खूपच इंटरेस्टिंग होता, इंट्रेस्टिंग होता। सर मग हाच एक धागा पकडून मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की अशा प्रकारे तुम्हा तुम्हाला लेखन कसं करावं हे आप्पांकडनं तुम्हाला शिकायला मिळालं त्याच्यानंतर तुम्ही स्वतः असे कुठले मेहनत घेतली कुठले कष्ट घेतले कुठले पुस्तकं वाचले काय विद्या शिकलात ज्याच्यामुळे तुम्हाला हे एवढं छान लेखन करता आलं तेवढ्यावरच ते थांबले नाहीत ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले आणि ज्ञानेश्वराच्या त्यांचे अभंग आहेत ते अभंग वाचायलाश आणि कुठले अभंग वाचायचे माझ्याकडं ज्ञानेश्वराच्या अभंगाचं पुस्तक होतं त्यांनी त्याच्यावर तांबड्या ह्याच्याने बार केले हे तुम्ही पाठ करायचं आणि पुढच्या वेळेला आलो की तुम्ही म्हणून दाखवायचं मला तर ती ज्ञानेश्वरांची शैली होती ती ते विराण्या आहेत ज्ञानेश्वरांच्या विराण्या खूप प्रसिद्ध आहेत चंदनाची चोळी सर्व अंग अंग पोळी ह्या विराणी आहेत त्या तर ह्या मी त्या पाठ केल्या मग हळूहळू लेखन कसं करावं हे सांगायचे सोपं लेखन करा सोप्या भाषेत लिहा आता तुकारामाचे अभंग त्यांनी वाचायला सांगितलं होतं तुकारामांचे अभंग आता सात आठशे वर्षं झाली तरी लोकांना तर कळतं ते ज्या ज्या कोणाला तुकारामाचा एकही अभंग माहीत नाही तो महाराष्ट्रीयन नव्हे सर्वांना ते माहीत आहे ते सांगितलं गाथा वाचली तो ज्ञानेश्वरी वाचून आली या ज्ञानेश्वरांच्या विराण्या पाठ केल्या आणि असं करत करत असताना हे सर्व काव्यामधून होतं पण एक मी नंतर माझी बदली नांदेडला झाली नांदेडला झाल्यावर मला वेगळे वेगळे प्राध्यापक भेटलेत तिथं नरर कुरुंदकर होते ते तर मोठे विद्वान होते राम शेवाळकर होते उत्तम व्यक्त होते तर अशा लोकांशी पुन्हा परिचय झाला आणि मला वाटायला लागलं जर मराठीमध्ये एवढं हे आहे तर हे सर्व आलं आहे संस्कृतमधून तर आपल्याला संस्कृत यायला पाहिजे सुरुवातीला मी प्रयत्न केला की मराठीमध्ये पक्ष्यांची किती नावं मिळतात फार थोडी नावं असायची तर पांढरा पक्षी काळा पक्षी नेहरू आपल्या आत्मचरित्रात एक आठवण सांगतात त्यांना न नगरच्या जेलमध्ये ठेवलं होतं आणि अशी वरची एक खिडकी आहे ना त्या खिडकीतून त्यांना पक्षी जाय जाताना दिसायचे ते बघायचे संध्याकाळी ते जेलरला बोलायचे हा कुठला पक्षी आहे दिस इज व्हाईट बर्ड झालं हे हा कुठला आहे दिस इज व्हाईट ब्लॅक बर्ड अरे म्हटलं काय नाव वगैरे असेल ना साय डोंट नो तर नावं मी शोधायला लागलो मराठीतून कुठं मिळतात कुठल्या पुस्तकात मिळतात वगैरे पण फारशी नावं मिळत नसे आणि मग मला आठवलं आपल्याकडं कालिदास आहेत मोठमोठे कवी होऊन गेलेले आहेत त्यांनी पुष्कळ लेखन केलेलं आहे जर आपल्याला संस्कृत भाषा आली आपल्याला ती संस्कृत भाषेतून नावं गोळा करता येईल म्हणून मी तिथल्या पाठशाळेत गेलो मी नांदेडला पोस्टिंग होतं माझं आणि तिथं यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे हे तिथले मुख्य होते आणि जाऊन त्यांना नमस्कार वगैरे केला सर मला संस्कृत शिकवाल का त्याला माझं वय चाळीस होतं ते ते म्हणाले चाळीस चाळीस वय हो आहे तुमचा व्यवसाय काय मी फॉरेस्ट ऑफिसर आहे तर त्यांना म्हणलं हा पित असणार खात असणार तर ह्याला पाठशाळेत उद्या पाठशाळेत येऊन गडबड केली तर आपली बदनामी <laughs> सर आम्ही मी त्यांच्या पुढं बसलो होतो म्हणजे त्यांना हे सर्व सांगितलं ते नाही तुमचा व्यवसाय काय आहे म्हणाले फॉरेस्ट ऑफिसर आहे सर, सर। नाही जमणार नाही म्हणाले कारण ते बाकीचं प्रिझम्शन केलं त्यांनी हा मांस खात असणार कोंबडी खात असणार दारू पित असणार <laughs> जेवढे दु फॉरेस्ट ऑफिसरला असायला पाहिजे <laughs> ते सर्व याच्यात तसं तो उद्या पाठशाळेत येईल इथलं प्रा पावित, पावित्र पावित्र्य नष्ट करेल म्हणून ते म्हणाल नाही हो नाही शिकणार तर तोपर्यंत माझी नरार कुरुणकरांशी चांगली ओळख होती मी त्यांच्याकडे नेहमी जायचा आणि त्यांचं ओळख असल्यामुळं ते मी त्यांना हा प्रश्न सांगितला की बाबा असं असा आहे तुम्ही एकटे कशाला गेले म्हणाले तुमचं हे सर्व भगवन कोणीही तुम्हाला संस्कृत नाही शिकवणार मग त्यांच्याबरोबर गेलो तर त्यांनी गुरुजींना समजावून सांगितलं तुम्हाला वाढतं ना तसे नाही आहेत ते आणि त्यांना तुम्ही शिकवा आणि पुढं ते संशोधक होतील त्या तुमच्यामुळं त्यांचं नाव होईल आणि त्याच्यामुळं तुमचाही लौकिक वाढेल याच्यामध्ये मग त्यांनी करून करा आणि सांगितल्यामुळं ते म्हणाले काय हरकत नाही आम्ही शिकवतो त्यांना आणि त्यांचे जे प्रिजम्शन होते हो ते सर्व चुकीचे होते ते फॉरेस्ट ऑफिसर कसा आहे त्यांनी समाजातून पाहिलेला पण एक पर्टिक्युलर ऑफिसर चित्तमपल्ली कसा आहे हे त्यांना माहीत नव्हतं तर त्यापैकी मी काही करत मी शाकाहारी होतो मी मांसार करत नसे कोंबड्या खात नसे हां हे सर्व माझ्याकडे गुण होते त्यावेळेला नरह कुरणकरांना माहीत होतं ते तर मी ड्रिंक घेत नव्हतं हे सर्व सरांना माहीत होतं तु तुमचे परिचय वगैरे नसल्यामुळं त्यांनी एखाद्या वेळेला नाही म्हणलं असेल तसं हे करू नका ते तुम्हाला याच्यापुढं चांगले आहेत आणि मी तिथं संस्कृत अध्ययन लागलो आणि मनापासून शिकत होतो मी आणि आम्हाला एकनाथ महाराज म्हणून त्यांचे असिस्टंट जे शिक्षक होते ते त्यांचा माझ्यावर खूप लोभ होता कारण मी माझं पाठांतर वगैरे हो त्यांना हे आश्चर्य वाटायचं तुम्ही रेंज ऑफिसर असून तुमच्यावर ज जबाबदारी आहे हे सर्व असताना तुम्ही केवढं प्रचंड पाठांतर केलं म्हणाले सर्व तुम्हाला सुभाषितं पाठ आहेत व्याकरण तुमचं पाठ आहे तर मला आवडेल म्हटलं तुम्हाला शिकवायला वगैरे हो मग ते ज जा, मी जर मी माझं नांदेड जरी माझं हे 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 आमचं मुख्यालय होतं तरी माझी नोकरी मात्र सहस्रकुंड नावाचं रेंज होता तिथं होती मी तिचं अंतर जवळजवळ शंभर एक, एक किलोमीटरचं होतं त्या शंभर किलोमीटरवरून दर महिन्याला मी नांदेडला जायचा तिथं आमचं हेड ऑफिस होतं आमच्या मिटिंग वगैरे व्हायच्या हो त्याच्यासाठी जायचं तर तिथं या मिटिंगमुळं चार एक दिवस आम्ही थांबायचं तर त्या चारही दिवस मी तिथं पाटे उठून कारण एकनाथ महाराज मला म्हणाले तुम्ही सकाळी पाच वाजता जरी आलात तर तुमच्याकरता मी पाठशाळेत येईन आणि तुम्हाला शिकवेन तर मी पाटे पाच वाजता उठायचा तिथं पाठशाळेत जायचा त्यांचे लेसन घ्यायचा त्यांची सुभाषी तर लिहून घ्यायचा त्याचे अर्थ घ्यायचा आणि सर्व हे करत असे असं करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्याला संस्कृत थोडंफार यायला लागलेलं ला आहे आणि जर आपण वाचन केलं तर कालिदास आहे भाऊभूती आहे हे आमचे माझे आवडते कवी हे होते कवी नाटककार होते तर मी बनारसला आपलं हे जे पेगनिंग सिरजच्या पुस्तकं निघतात ना चीप एडिशन्स तिथं संस्कृत पुस्तकाच्या चीप एडिशन काढायच्या मी तो शोध काढून ठेवला कारण मूळ पुस्तक घ्यायचं त्याची किंमत प्रचंड असे मात्र हे बॅग पेपर बॅग एडिशन असायच्या त्याच्या किमती कमी असायच्या आणि ते वाचता यायचं करता यायचं मग आणि तेवढं तेवढा पैसाही पाहिजे ना मी कालिदास सर्व विकत घेतला कालिदास सर्व विकत घेतला बहुभूती विकत घेतला आणखीन जे काय काही पुराणं आहेत काही शिवविचाराची पुस्तकं आहेत ती सर्व घेऊन मी तिथं वाचत असे आणि महिन्यातून चार दिवस गेलं तर मी काय केला अभ्यास तेही सांगत असे आणि कुरुंदकराकडे जाऊन भेटत असे तर ते एक दिवशी ते मुलं विद्यार्थ्यांना शिकवत होते चकोर चातक चक्रवाक आणि कोकिळा याच्याबद्दल सांगत होते हां तर ते असं सांगत होते चकोर आहे हे काव्यातलं हे आहे काल्पनिक आहे त्यात फारसं हे नाही मत आहे तुम्ही समजून घ्या असं ते सांगत होते तोबद्दल त्या तो तोपर्यंत मी चकोराबद्दल पुष्कळ वाचलेलं होतं ज्ञानेश्वरीमध्ये दे देखील चकोराचं वर्णन आहे चांदण्यामध्ये येतात चांदणं टिपतात वगैरे आणि कालिदासांच्यामध्ये आहे ते तर त्याचं हे शास्त्रीय कारण काय असावं तर त्याचं शास्त्रीय कारण ते म्हणून मी ठरवलं होतं की ज्यावेळेला मी ट्रेनिंगच्या पिरियडला होतो त्याला चकोराचा अभ्यास करण्याचा मला संधी मिळाली होती तर हे चकोर जे आहेत ते रात्रींच्या आहेत आणि त्यांची घरटी जमिनीवर असतात आणि घरटी जमिनीवर असल्यामुळं पिलंही तिथंच होतात ना अंड्यात त्या अंड्यातून पिलं निघाली की चकोरी चांदण्याच्या प्रकाशात ती आपल्या त्यांना जंगलात नेते आणि ही जी वाळवी असते त्या वारुळातली ती वाधवी जरा पांडुरकी ती फॉस्परंट असते ती त्या चांदण्यामध्ये चमकते त्यामुळे ती पिलाना दिसते आणि ते हे करायचे टिपत राहायचे खायचे चांदणं टिपत किडे वाळवी टिपत होते आणि वाळवीचं वैशिष्ट्य हे आहे ती मोठी पौष्टिक आहे ती पौष्टिक खाल्ल्यामुळं पिलं लवकर वाढायची आणि जेवढी लवकर वाढली तेवढी ती उडून जातील बा, ना ती आईला तीच होतं की बा यांचं बालपण लवकर संपावं आणि अडल्ट होऊन फिरत राहावीत तर ते मी सरांना म्हणलं ते विद्यार्थी गेले त्यांच्या पुढं आर्ग्यू करणं वगैरे मला योग्य वाटलं नाही मी सरांना म्हटलं की तुम्ही जे विद्यार्थ्यांना सांगितलं ते चुकीचं आहे तुम्ही म्हणाले की तो काल्पनिक आहे अमोक आहे तो अस्तित्वात आहे हिम इम, हिमालयामध्ये असतो आणि मी त्याची निरीक्षणं केलेली आहेत सर आणि त्याची निरीक्षणं अशी आहेत ती चान्नं टिपत नाहीत चांदण्याचा भास येतो चांदण्यामध्ये ती वाळवी टिपतात आता आपल्या लोकांना वाटलं चान्नं टिपत आहेत पण चांदण्यावर पक्षी जगू शकतील का ती प्रत्यक्ष वाळवी टिपत होते मग त्यांची जिज्ञासा जागृती झाली ते मोठे चिच तुम्ही ऐकलं का त्यांचं नाव oh, ते मोठे चिकित्सक होते oh, yes. अरे ते असं म्हणतं तर रे हंसाचं काय निर huh. नीर क्षीरवेग हेचं काय सांग हाँ, हाँ। ते सांगतो म्हणाले mm -hmm. आता क्षीर विवेक आहे ना नीर आणि क्षीर पण असा आपल्या लोकांमध्ये असा होता की हवसाजवळ अशी एक ताकद आहे हो की तो पाणी आणि दूध जर मिक्स केलं तर दूध आपलं बाजूला काढतं पाणी वेगळं अशी शक्ती आहे असं ते आहे ते म्हणत होता असं त्यांनी शिकवलं ते विद्यार्थ्याला सांगत होते तसं नाही आहे म्हटलं सर त्यावर तुम्ही सायनाचाऱ्यांची टीका वाचली कारण तोपर्यंत मी ऋग्वेजाची सायन्नाचार्याची टीका वाचली होती सायण्णाचार्य म्हणतो की कमळ आहे त्याचा डेथ खाली आहे असा तो एवढा झाड आहे तो राहूस तो डेट सोनचीनं असा चिरतो आणि त्याच्यामध्ये क्षीर आहे दुधासारखा पांढरा पदार्थ आहे तो ते खातो म्हणजे हे त्याला अर्थ आहे दूध आणि पाणी असं वेगळं करतं ही ताकद त्याच्यात नाही आहे पण ताकद आहे ती पाण्यामध्ये हे कमळ आहे ते डेट पाण्यामध्ये आहे आणि हाऊस जाऊन ती चिरतो आणि त्यातला क्षीर खातो असं काहीतरी असं वेगळं आहे ते ते सांगितलं त्यांची जिज्ञासा फार होती ते टीकाकार होते अरे म्हटलं हे झालं तर मग चातकाचं चा काय ते नुसतं पावसाचंच पाणी पितो म्हणतात तसं नाही आहे म्हटलं ते चातक जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये उन्हा म्हणजे पावसाच्या सुरुवातीला आपल्या भारतात येतात त्याला पाऊस इथं पडत असतो आता प्रश्न कसा झाला आकाशातून पडणारं डायरेक्ट पाणी ते पितात मी त्याच्यावर हे केले निरीक्षण केलं ते ती चातक जे एक जोडी मी निवडली आणि मी आणि माझा स्टाफ चोवीस तास त्यांच्या मागे okay. राहायचं आणि बघायचं की ते पाणी कसं पितात संस्कृतमध्ये टीका आहे की त्या चोंच उघडतात आणि पावसाचे थेंब घेतात तसं नाही आहे पाऊस झाडावर पडतो पानाच्या वाटेनं ते, ते हो। पाना वाटे खाली पडतो त्या हो। पानाच्या देटाला नाही ना तिथं चोन चांगला होतात आणि ते पाणी पितात अच्छा म्हणजे पानावरून कारण कारण ते पितात ही डायरेक्ट आकाशातून जाणार नाही का ना त्यांच्या चोंशीत मग मी मला असं वाटलं की हे झालं निसर्गाचं मध्ये पाणी असं पितात मग एरवी ऑक्टोबर महिना चालू झाला ऑक्टोबर पाणी नाही आहे पण थंडी चालू होते या थंडीमध्ये कमळाचं जे पानं आहेत तिथं दव निर्म दव जमा व्हायचं ते दव पियायचे जे थोडक्यात ते जमिनीवरचं पाणी कधी पित नसत हा जो कालिदासाचा सिद्धांत होता तो खरं होता मग ते म्हणाले पाऊस नसताना का होतं जिथं पाऊस नाही तिथं जातच नाहीत म्हणाले पुन्हा पुढचं मायग्रेशन पुढच्या पावसाच्या देशामध्ये अरे खूपच तर हे चार तिन्ही चारी त्यांचे जे हे होते त्यांचा खुलासा मी केला आणि याकरता अनेक पुस्तकं मी वाचली होती या याच्याबद्दल सर तुम्ही जंगलामध्ये असताना मचान किंवा लपणमध्ये बसले असालच मग अशा वेळी तुमच्यावर कोणत्या हिंस्र प्राण्याने हल्ला केलाय का अशी काही आठवण आहे का तुमच्याकडे बघा मी फॉरेस्ट ऑफिसर होतो स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे मला माहीत होतं तर मचान जी बांधायचा ती वीस पंचवीस फुटाच्या वर कारण वाघाला पंधरा फुटापर्यंत चढता येतं बिबट्याला तर पार शेवटपर्यंत चढता येत तर हे आणखीन एक जनावर आहे अस्वल आहे ते पार तुमचे जिथं असाल ना तिथंपर्यंत येतं तर त्याच्याकरता आम्ही काय करायचं एक तर मचान उंच बांधायची आणि जे त्याचे खालच्या बुंद्याला तर असं ते पण आपलं नळकांड नळकांड असतं ना फनेल असतो ना पालता घालायचं ना ते खाली हे असतं ते असा पत्रा लावायचा अच्छा, अच्छा। म्हणजे संरक्षणासाठी चढता येऊ नये अडचण व्हाय असं करून आम्ही तयारच केलेलं होतं ज्या मछानीवर बसायचं आहे ना त्या झाडाला आम्ही हा ते ना ते पत्रा तीक्ष्ण असायचा त्यांनी फार गडबड केली की त्यांचे हात पाय कापायचे तर ते वर चढायचेच नाही ना तर ही युक्ती आम्ही केली म्हणजे युक्ती केल्यामुळे तुम्हाला आता करावं लागेल ना आम्ही एकटा असे कोण म्हणणार संरक्षण करणार आणि एवढी काळजी घेतल्यावर कुठल्याही जनावराला वर चढता येत नसे मग मी सुरक्षित आहे ना ती <laughs> भीती वाढते ती ह्या जनावरांची ते अस्वल मोठं हे असतं ते तुम्ही जिथं बसेल तिथं पर्यंत येणार फार भयंकर प्राणी आहे असं आम्ही ऐकलेलं त्याचा नख अगदी तुमचं पूर्ण आतमधला मांस काढू शकतो जर एखाद एक नख जरी लागला तरी तुमचा चेहरा वगैरे तुम्हाला कुरूपच तो अस्वलाच्या हल्ल्यातून वाचलेली माणसं अत्यंत कुरूप होतात मित्रांनो सर आपल्याला अस्वाबद्दल सांगतायत तर आपण पुढच्या भागामध्ये अस्वलाच्या भाकरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत बरं का सरांकडनं तर आपण ते पुढच्या भागात जाणून घेऊ सर मला पुढचा प्रश्न विचारायचा की तुम्हाला सलीम अनींचा पण सहवास लाभला होता तर त्यांच्याबद्दल काही सांगा ना त्यांच्या आठवणींबद्दल सांगा ना त्याला मी कर्नाळ्याला होतो म्हणजे पनवेलपाशी आहे ते पनवेलपासून तेरा किलोमीटरवर कर्नाळा आहे तिथं बर्ड सँक्च्युरी आहे कर्नाळा बर्ड सँक्च्युरी आणि तिचं एरिया फार मोठी नाही आहे ती चार स्क्वेअर किलोमीटर आहे आणि सलीम अलीच्या सजेशनप्रमाणे ती तयार केलेली होती कारण ते एक विशिष्ट पक्षी त्या भागात आहेत म्हणून सरकारला त्यांनी विनंती केली आणि शासनाने के ती केली आणि माझी पोस्टिंग तिथं झाली आणि मी तिथं असायचा सलीम अली मुंबईला राहत असेल त्याचा त्याच्या अगोदर माझा त्यांचा परिचय झाला होता म्हणजे असं मी वनाधिकारी आहेत ते आहेत तर ते एकमेकाला ओळखत होतो आम्ही आणि आता तिथं आल्यामुळं सलीम अली जरी मुंबईला राहत असेल तर अलिबागला किम नावाचं गाव आहे त्या किम गावामध्ये त्यांचा बंगला होता त्या बंगल्यामध्ये ते दर रविवारी जाऊन राहायचे तिथं एक दोन दिव एक दोन दिवस काढायचे निरीक्षणं करायचे त्यांचं त्याला लग्न झालेलं होतं ते त्यांची ते, पत्नी अशी ती ज्या पक्षीवेळीच होती ती ते दोघं मिळून ते करत राहायचे आणि परत जायचे ते तर असं नेहमी येता जाता ती ओळख वाढत राहिली मग ते रेस्ट हाऊसमध्ये थांबायचे त्यांचा चहा पाणी वगैरे हो सर्व ब्रेकफास्ट वगैरे हो असं व्हायचं आणि थोडं विश्रांती घ्यायचं त्यांना ती जागा आवडलेली होती आणि आमचा सवासही त्यांना आवडला तो हा अधिकारी काही कामाचा आहे जे आपण काय सांगेल तो करेल तो मग मी म्हटलं सर मला तुम्ही पक्षी निरीक्षण शिकवा हो मला आनंदाने शिकवतं म्हटलं मग त्यांनी धडे द्यायला चालू केली कसं पाहायचं डायरी कशी लिहायची डायरी त्यांनी मला लिहायला शिकवली डायरी कशी लिहितात वगैरे ते डायरीचं सूत्र सांगितलं विच इज इट हे काय आहे हा प्रश्न झाला यातला डब्ल्यू जो आहे ना hmm. वेन अँड व्हेर okay. त्यातला डब्ल्यू म्हणजे वेन अँड व्हेर तुम्ही तो पक्षी कुठं पाहिला आणि कसा पाहिला कधी पाहिला वेन टाईम व्हेअर प्लेस ती नोंद करा आणि पुढं आय आहे विच आय आयडेंटिफिकेशन मार्क तर त्याला ओळखायचं कसं त्याचा कलर कसा आहे तो नोंद करा त्याच्या चोंचीचे व वर्णन करा त्याचं एकूण पंखाचा पसारा कसा आहे शेफ्टी कशी आहेत या सर्व गोष्टीचा नोंदी तुमच्या डायरीमध्ये झाली पाहिजे आणि ते स्वतःही लिहित असत त्यांचं अक्षर अतिशय सुंदर होतं ते डायरीमध्ये कसं ते दाखवायचे शी हव आय राईट माय डायरी लाईन यू लाईक दॅट यू राईट असं ते शिकवायचे ते आणि अशा रीतीनं निरीक्षण शिकवलं पक्ष प्रत्यक्षात आता आयपर्यंत आलं शी शी इज कलर ते हे सूत्र जर तुम्हाला पाठ असलं तुम्ही बराभराभरा डायरी लिहू शकता कलर कसा आहे निळा आहे पिवळा आहे जांभळा आहे कलरचं मिक्सर कसं आहे ते त्याचाच वी वीची यच यच इज हॅबिटॅट जे कुठं पाहिला कुठं पाहिला जंगलात पाहिला का सरोवरात पाहिला की समुद्रावर पाहिला तर त्याची नोंद करा तर त्याच्याबद्दल नोंद करायचं व्हिईची वीच इज इट, इट इट इटमधला आय आहे आयडेंटिफिकेशन मार्क त्या आयडेंटिफिकेशन मार्क चोंच कशी आहे बागदार आहे सरळ आहे शेपुटी कशी आहे लांब आहे त्याला रंग आहे ती दुबंगलेली आहेत त्याचं वर्णन करा विच इज इट टी टेल शेफ्टीबद्दल सांगा जास्त कशी असते तो हलवतो तो हे करतो हे सूत्र माझं पाठ झालं आणि त्या सूत्रामध्ये मी डायरी लिहायचे आताचे काही लोक आहेत ना पक्षी निरीक्षणाला येतात माझ्याबरोबर मी सहसा त्यांच्याबरोबर जात नाही सर्वाजवळ मोबाईल असतो वीस पंचवीस लोक आहेत सर तुमच्याबरोबर आम्ही पक्षी निरीक्षण करायला आम्हाला आवडेल आणि सांगितलं हा पक्षी दिसतो कसा आहे डायरी लिहा डायरी नाही आमच्याकडं हे मोबाईल आहे हे बघा हे कलर आला आवाज आला सर्व आला डायरी कशाला लिहायची आता सांगा त्यांना मग मी अशा लोकाबरोबर पुन्हा कधीही जंगलात गेलो नाही सरांनी मला पक्षी निरीक्षण करा ते क डायरी कशी लिहितात ते सांगितलं हे केवढं मोठं झालं त्यांनी समक्ष एका पक्षाचे निरीक्षण करताना ते त्यांच्याबरोबर मी निरीक्षण करत होतो आणि मी नोंदी करत होतो ते ते, बर ते, ते हे जे आहे ना एवढ्या लवकर तुम्हाला गुरुकडून नाही मिळत पण मी भाग्यवान असा की त्यांनी काही वर्षातच हे मला सांगितलं त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला झालं आणि ते आयुष्यभर राहिलं ते कर्नाळ्याला मी चार वर्ष होतो चारही वर्षात दर रविवारी शनिवारी ते यायचेच आमचा परिचय वाढत राहिला तर एक दिवशी म्हणाले मी जेव्हाही येतो त्यावेळेला तुमची चौकशी करतो तर तुमचा स्टाफ सांगतो की साहेब पक्षी निरीक्षण करत आहेत जंगलात आहेत मला असं कधीही वाटलं नाही शनिवार रविवारी आहेत साहेब पनवेलला आहेत चित्रपट बघायला गेलेले आहेत असलं काही तुमचे लोक मला सांगत नाही <laughs> तर हे कसं मला तर मला तुमचं मला खरं म्हणजे हेवा वाटतो जर तुमचं आयुष्य मला मिळालं असतं तर काय झालं असतं तर आपण असं करू माझं जीवन तुम्हाला <laughs> देत तुमचं मला द्या तर आमचा असा संवाद झाला तो ते म्हणाले की माझं आयुष्य तुम्ही घ्या तुमचं मला द्या म्हणजे मला जंगलात राहता येईल आणि तुम्हाला ज्ञानही मिळेल म्हणलं मी म्हटलं सर हा यातीचा काळ नाही आहे शुक्राचार्य नाही आहेत आता तर हे शक्य नाही आहे पण मी आपल्याला वचन देतो तर मी म्हणालो की मी वचन देतो की मी या पक्षाविषयीचा अभ्यास करेन आणि मी आपल्यासारखा लौकिक मिळवे हो सर पण वेकाला जातात आणि खूप छान मला वाटतं की ते वचन तुम्ही खरं करून दाखवलं आपल्या आयुष्यामध्ये आणि खूप सारी पुस्तकं लिहिली आणि आमच्यासारख्या पक्षी आणि प्राणी वेड्यांना चांगला मार्ग दाखवलात सर तुम्ही साहेब एक दिवशी त्यांनी अडवलं मला साहेब एक विचारू का तुम्हाला तुम्ही रोज समुद्रावर जाता काय आहे तिथं म्हटलं पक्षाचा अभ्यास कर पक्षाचा अहो इथं दोनच पक्ष आहेत एक इंदिरा गांधीचा आणि हे तर त्या दोन पक्षाचं गावातच आहे समुद्रावर कशाला जात आहे तुम्हाला जंगलामध्ये असा कुठला अद्भुत अनुभव आला आहे का त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक झाडाला त्याची देवता असते आणि ती त्या झाडात असते